नमस्कार मित्रांनो, वेलकम टू PMK ऑटो ब्लॉग्स। आज आपण जाणार आहोत टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये आपल्या गाडीच्या पहिल्या सर्व्हिसिंगसाठी। तर पूर्ण व्हिडिओ बघत रहा, कुठेही जाऊ नका। तर मित्रांनो, आपण आलो आहे टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये, जे अकोला येथील बाळापूर रोडवर आहे। आपली गाडी सर्व्हिसिंगसाठी रॅम्पवर चढवलेली आहे। गाडीच्या खालून मेकॅनिक नजीरबाई व त्यांचे साथीदार गाडीची प्रिलिमिनरी चेकिंग करत आहे। काही नट्स यामध्ये टाईट केला जात आहे, आपण बघू शकता। प्रिलिमिनरी चेकअप गाडीच्या खालचे झाल्यानंतर गाडी रॅम्पवरून खाली घेतले जात आहे। गाडी पूर्णतः खाली आल्यानंतर गाडीच्या बॉनेटमधील इंजिनचे प्रायमरी चेकअप केला जाणार आहे। आपली गाडी खाली आलेली आहे, आपण बघू शकता। आता मुख्य मेकॅनिक श्री नजीरबाई गाडीच्या इंजिनमधून एअर फिल्टर बाजूला करत आहे। सरतेशेवटी नजीरभाईंनी इंजिनमधून एअर फिल्टर वेगळे केलेले आहे व ते आता साफ करण्यासाठी पाठवित आहे। यानंतर बॅटरीचे आउटपुट चेक केले जात आहे मल्टीमीटरद्वारे। बॅटरी योग्य आउटपुट देत आहे। आता गाडी वॉशिंग एरियाजवळ आणून ठेवली आहे। ते सर्वप्रथम व्हॅक्युम क्लिनरद्वारे आणि एअर फ्लोद्वारे गाडीतील कचरा काढण्यात येईल। यानंतर हवेच्या फ्लोच्या सहाय्याने गाडीच्या डिक्कीतील कचरा साफ करण्यात येत आहे। यानंतर गाडीच्या आतील कचरा साफ करण्यासाठी एअर फ्लोचा वापर केला जात आहे, आपण बघू शकता। गाडीमध्ये अडकलेला उर्वरित कचरा हा व्हॅक्युम क्लिनरद्वारे साफ करण्यात येणार आहे। आपण बघू शकता गाडीच्या डिक्कीमध्ये व्हॅक्युम क्लिनरद्वारे सकिंग चालू झालेले आहे।
सीटच्या आजूबाजूचा एरिया देखील आता व्हॅक्युम क्लिनरने साफ केला जाणार आहे. यानंतर आपली गाडी वॉशिंगसाठी चाललेली आहे, जिथे गाडीची ॲटोमॅटिक वॉशिंग होणार आहे. आपली गाडी वॉशिंगला लागलेली आहे. गाडीची वॉशिंग सुरू झालेली आहे. ऑटोमॅटिक मशीनद्वारे गाडीची वॉशिंग चालू आहे. ऑटोमॅटिक मशीन नंतर गाडीचा उर्वरित भाग मॅन्युअली वॉश केला जाईल. तर अशा रीतीने आपली गाडी चे वॉशिंग सुरू आहे. पूर्ण स्वच्छ होऊन गाडी परत सर्व्हिस एरियामध्ये आलेली आहे. यानंतर गाडीचं पुसणं, त्याच्यामध्ये 70 मॅट्स वापस टाकणे, तसेच गाडी पॉलिश करणे इत्यादी बाबी येतात. आपण बघू शकता गाडीचा तो प्रत्येक भाग जिथे थोडी डस्ट वगैरे असेल तो इथे साफ होऊन जातो. अशा रीतीने आपली गाडी संपूर्णतः स्वच्छ झालेली आहे. मित्रांनो, टाटा मोटर्सचा कस्टमर लाउंज आहे, आपण बघू शकतो. इथे AC लागलेला आहे, फॅन फिरत आहे, समोर छोटा TV आहे. तर मित्रांनो, आपण आज आपल्या टाटा टिगोरची पहिली सर्व्हिसिंग पूर्ण केलेली आहे.
बिल माझ्या हातात आहे, आपण बघू शकता त्यांनी काय काय केलेलं आहे. त्यांनी स्टँडर्ड चेकअप केलेलं आहे, त्याच्यानंतर वॉशिंग केलेलं आहे आणि गाडीचा ऑइल वगैरे बॅटरीचे लेवल वगैरे चेकअप केलेली आहे. टोटल बिल आहे 0 रुपीज. अशा रीतीने आपण आपल्या टाटा टिगोर कारची पहिली सर्व्हिसिंग पूर्ण केलेली आहे. तर या चॅनलमधला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. राम राम मंडळी, धन्यवाद.